हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। भंडारा में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भंडारा जिला की ओर से दिनांक 4 मई को भंडारा में स्वर्गीय बाबूराव मेंढे वाचनालय कृष्ण नगरी खात रोड भंडारा में प्रेस कॉन्फ्रेंस लिया गया, जहां नवयुवा मेडिकल इंस्टीट्यूट के छात्रों ने कॉलेज में हो रही जबरन वसूली और भ्रष्टाचार के विरोध में गंभीर आरोप लगाए हैं। नवयुवा चिकित्सा संस्थान कारधा में पूरे महाराष्ट्र से भंडारा में विश्वविद्यालय की शिक्षा प्राप्त करने के लिए आते हैं, लेकिन इन छात्रों के साथ बड़े पैमाने पर अन्याय हो रहा है। इसके कारण कई छात्र अवसादग्रस्त हो जाते हैं और आत्महत्या कर लेते हैं। इसका कारण यह है कि कॉलेज बीपीटीएच फिजियोथेरेपी की पढ़ाई कर रहे छात्र से अवैध तरीके से पैसे की मांग की जाती है। यूनिफॉर्म के लिए 11,000 रुपये चार्ज किए जाते हैं और हॉस्टल में रहने वाले छात्र बिना किसी सुविधा के हॉस्टल छोड़ना चाहते थे तो एडमिशन और कैंसलेशन के वक्त 35,000 रुपए तक चार्ज किए जाते थे। चौंकाने वाली यह जानकारी सामने आई है कि कई छात्रों द्वारा अवैध रूप से लाखों की फीस वसूलने की शिकायत के कारण छात्रों के साथ बड़े पैमाने पर लूटपाट की जा रही है। यह कई वर्षों से चल रहा है। भारी मात्रा में वित्तीय एवं अन्य भ्रष्टाचार है। साथ ही साथ छात्रों के लिए अन्य शैक्षणिक प्रयोगशालाएं एवं अन्य सुविधाओं की कमी है। जब छात्रों ने कॉलेज प्रशासन से इसकी जानकारी ली तो उन्होंने दबाव बनाकर छात्रों को धमकाया कि बोले गए तो नंबर कम हो जाएंगे। इसके कारण कई छात्रों ने मानसिक तनाव के कारण आत्महत्या करने की भी कोशिश की और कई छात्र अपने पैसे कहां से चुकाएंगे और स्थिति के कारण तनावग्रस्त हो गए, जबकि कुछ छात्रों ने अपनी पढ़ाई बंद कर दी है। भंडारा में नवयुवा मेडिकल कॉलेज इसी इमारत में है, जहां मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एएनएम है, नर्सिंग बीएससी, नर्सिंग बीटीपीएच, फिजियोथेरेपी स्कूल आदि कई प्रकार के कोर्स पैसे के दस्तावेजों से चलाए जाते हैं और पढ़ाने वाले शिक्षक अयोग्य होते हैं और प्राचार्य भी सप्ताह में केवल एक बार उपस्थित होते हैं और अन्य पाठ्यक्रमों के लिए प्राचार्य नियुक्त करते है और निरीक्षण के दौरान उनका नाम बताते हैं। यहां तक कि एक ही बिल्डिंग में डमी पद्धति से चलने वाले मल्टी स्पेशलिटी अस्पतालों में अगर अस्पताल निरीक्षण के लिए कई कमेटी निरीक्षण के समय मुन्ना भाई एमबीबीएस जैसे छात्रों को डमी मरीज बना दिया जाता है। एक ही पाठ्यक्रम के छात्रों का उपयोग कई पाठ्यक्रमों की उपस्थिति के लिए किया जाता है। इस भ्रम के कारण बीपीटीएच छात्र शिक्षा के लिए कॉलेज आते हैं, उन्हें शिक्षण समय नहीं मिलता और शैक्षणिक नुकसान होता है। सबसे बड़ा सवाल यह है कि बिना ट्यूशन क्लास लिए छात्रों को काफी मानसिक पीड़ा झेलनी पड़ी है, यहां तक कि उन पर किसी भी तरह की कार्रवाई न करने के गंभीर आरोप लगे। इस समय मौजूद राहुल खराद, अनिकेत बांडाबुचे कॉलेज के विद्यार्थी और विद्यार्थिनी उपस्थित थे। करिश्मा मॅम म्हणून नाव आहे त्या मॅमचं, आणि जर कोणती स्टुडंट अब्सेंट असली किंवा त्यांची कोणती तब्येत खराब असली त्या स्टुडंटची, तर त्यांना असं म्हणतात की बा तुम्ही कहा से मेल मिलाप करके आए हो, कहा ते तुम कौन से लड़के से बात करके आए हो, या मग कोणत्या स्टुडंटला, बॉय स्टुडंटला म्हणतात की बा कोणी तुला प्रपोज केलं, कोणी तुला कोणासोबत बोलते बा तू, असं असं गॉसिप चालू असतात क्लास। हां, ते आम्ही रिपीटर बॅचेसचे स्टुडंट आहेत, आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाते की मॅम आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व करून द्या, तर ते मॅम नाही का लायब्ररीमध्ये बोलवतात, लायब्ररीमध्ये जायची पण परमिशन नाही देतात कधी कधी, तर पण मग आम्ही जर गेलो त्या मॅम्सकडे तर म्हणतात की बा तुम्ही बसा म्हणतात, आम्ही काहीच नाही करत, ते फक्त काहीतरी क्वेश्चन्स देतात लिहून आणि म्हणते हे सॉल्व करा, आणि मग ते 3-4 घंट्यानंतर येतात। तिथे जे पण कॉलेज चालतात तेवाले पूर्ण भ्रष्टाचारी आहे, आणि नाही का तिथे डमी कॉलेज चालतात आणि डमी हॉस्पिटल चालू आहे। नवयुवा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नवयुवा कॉलेज ऑफ एएनएम, नवयुवा कॉलेज ऑफ जेएनएम, नवयुवा कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग आणि नवयुवा कॉलेज ऑफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे चालतात, आणि लहान लेकरांची नर्सिंग स्कूल पण चालतात, विरा इंटरनॅशनल स्कूल, आणि तिथे सर्व भ्रष्टाचाराचा प्रकार आहे आणि इन्स्पेक्शन आल्यावर नाही का बॅनर चेंज करतात ते लोक। मी जेव्हा नवयुवा कॉलेजमध्ये ॲडमिशन करायसाठी आली तेव्हा मी माझ्या फॅमिलीसोबत आली, फॅमिलीवाले होते तर या लोकांनी म्हटलं की इयरली फीस आहे 82,000, आणि तेव्हा काहीच नाही सांगितलं की तुम्हाला नंतर पैसे भरावे लागतील किंवा काही किंवा काही, हे काहीच नाही सांगितलं। मग आम्ही कॉलेज जॉईन केलं, आम्ही कॉलेजला जायला लागलो, मग 2-3 महिन्यानंतर या लोकांनी सांगितलं की तुम्हाला 11,500 रुपये भरावे लागतील।
मग आम्ही विचारलं की कशाचे, म्हणून आम्ही सगळे क्लासमेट्स आम्ही सगळे सरांना विचारायसाठी गेलो की सर तुम्ही 11,500 रुपये कशाचे घेऊन राहिल्या. मग त्यांनी आम्हाला सांगितलं याची फी त्याची फी स्पोर्टची फी हे ते, तिथे स्पोर्ट्स वगैरे काही होत नाही सर. मग युनिफॉर्मची फी आयडेंटिटी कार्डची फी, युनिफॉर्म सर मला मिळाले नाही आहे आणि फक्त 11,500 रुपये मी भरले आहे या सगळ्यांच्या ह्याच्यावर आणि मला फक्त आयडेंटिटी कार्ड मिळालं आहे. आणि आम्ही जेव्हा विचारायला गेलो सरांनी, सर आमच्याशी नीट बोलले नाही, हे हे आहे हे आहे हे आहे बस असं सांगितलं आणि आम्हाला सगळ्यांना गेट लॉस्ट असं म्हटलं सरांनी. मी लास्ट इयर पण केला होता, मी फर्स्ट टाइम जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा मला एटीकेटी लागली होती. त्याच्यानंतर जे एटीकेटी किंवा फेलवाले रिपीटर स्टुडंट आहे त्यांच्याकडून 5,000 घेण्यात आले आहे आणि आम्ही ते 5,000 म्हणजे विदाऊट GR कसं देऊ हे पहिले विचार केलं होतं की कोणत्या याच्यावर तुम्ही आम्हाला 5,000 मागत आहे. तर त्यांनी बोलले होते जे नियम आहे जे नोटीस आहे ते तुम्हाला करावं लागेल, तेव्हाच आम्ही तुम्हाला फॉर्म देईल आणि हॉल तिकीट देईल. तर आम्ही हे सगळे स्टुडंट एक एक स्टुडंटनी दिले तर आम्हाला सगळ्यांनाच द्यावं लागलं आणि याच्यानंतर यावर्षी पण तसंच बोलत आहे की 5,000 दिल्याशिवाय तुम्ही फॉर्म एक्झाम फॉर्म नाही देऊ शकत आणि हॉल तिकीट आम्ही तुम्हाला देऊ नाही शकत. तर त्या विद्यार्थ्याकडे आम्ही जेव्हा विद्यार्थ्याबद्दल न्याय मागायला गेलो तर त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवण्याच्या आधी माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की आम्हाला मला मदत करा म्हणून. माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना त्याविषयी पत्र सुद्धा काढलं अशी आम्हाला विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली होती की माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे की असे डॉक्युमेंट द्यावे. पण तिथे कांदेकर नावाचं कोणीतरी त्या विद्यार्थीचे सहाय्यक कोणीतरी सुयोग सहाय्यक असे आहेत, त्या कांदेकर नावाचे सुयोग सहाय्यकांनी त्या विद्यार्थ्यांना कॉल केला आणि असं म्हटलं की तू साहेबांनी सांगितलं 1,00,000 रुपये भर आणि तिथलं डॉक्युमेंट घेऊन जा. म्हणजे असा हा कुठला रूल आहे की म्हणजे हे शासनाच्या नियमानुसार चालतात की संस्था चालकांच्या नियमानुसार कॉम्प्रोमाइज करतात, हा तेव्हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण नंतर आम्ही त्यांना संपर्क केला, त्यांनी नंतर आमचा फोन रिसीव्ह न केला होता मोबाईल. NBCN न्यूज केले भंडारा से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट.